नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद शिरभाते, सहायक प्राध्यापक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला। येथे आज शाळू मातीपासून गणपती कसे बनवायचे याची एक ऑनलाइन मोड तर्फे आम्ही आमची जी विद्यार्थ्यांची निसर्ग संवर्धन चळवळ जी आहे निसर्ग कट्टा यांचे संस्थापक सदस्य श्री संदीप जी वाघोळकर सर आपल्या सोबत इथे आज उपस्थित आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर। आपल्याला आपण सर्व विद्यार्थी मित्रांना शाळू मातीपासून गणपती कसे बनवायचे याबाबत आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतील व थोडंफार एक 10 ते 15 सेकंद सर आपल्याला गणेश मूर्तीविषयी का ते आवश्यक आहे, गणेशाची मूर्ती बनवणे का बरं आपण शाळू मातीत वापरतो याबद्दल सर एक थोडक्यात मार्गदर्शन करतील व नंतर आपण या कार्यशाळेला सुरुवात करू। धन्यवाद सर। मी संदीप वाघोळकर, श्रीमती यशोदाबाई इंगळे विद्यालय या ठिकाणी शिक्षक आहे, तसंच राष्ट्रीय हरिसेनाची योजना शासनाने काढली त्याचा सुद्धा मास्टर ट्रेनर आहे। तर अनेक वर्षापासून निसर्ग कट्टा संरक्षण जी संस्था आहे आपली, अमोल सावंत जे संस्थापक आहेत यांच्या डोक्यामधून ही कल्पना निघाली की आपण जास्तीत जास्त शाळांपर्यंत हा विषय पोहोचवावा। यावर्षी आता या लॉकडाऊनमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे आपण हे ऑनलाईन मोड या ठिकाणी ठेवत आहे। तर निश्चितच आजचा जो काही 10-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे या कमी वेळामध्ये आपण एक सुद्धा पद्धतीने एकदम लहान मुलं 3-4 वर्गापासून तर कॉलेजची मुलं आणि जे निसर्गप्रेमी आहेत ते निश्चितच चांगल्या प्रकारे शाळू मातीपासून गणपती तयार करू शकतात। ही जी शाळू माती या ठिकाणी आपण ठेवलेली आहे, कुठल्याही हार्डवेअरवर लागू होते सर, आणि या हार्डवेअरमध्ये मिळालेली माती जी आहे ही सुद्धा एक प्रकारे नैसर्गिक माती आहे, याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं असं आपण म्हणू कारण की राजस्थानमधून येतं। तर आमचं तसं म्हणणं नाही की आपल्या स्थानिक मातीचा वापर करावा किंवा या मातीचा वापर केल्यानंतर सुद्धा विसर्जन आपल्या घरीच पॉकेटमध्ये करून झाला ती झाला माती विसर्जित करावी किंवा धातूचा गणपती बसावा। तर दशमकारीचे अनेक धोके आज माहिती असते तर त्यामुळे प्रदूषण होत आहे आणि त्यामुळे आपण हा पर्याय निवडलेला आहे। म्हणजे आज आपण मित्रांनो शाळू मातीपासून गणपती कसे बनवावे याचं ट्रेनिंग सरांकडनं घेऊया। सर्वप्रथम सरांनी इथे आपल्या समोर शाळू माती घेतलेली आहे व सोबतच पाण्यामध्ये ती कशी मिश्रित करावी याच ते प्रक्षेपण आपल्याला सांगतील। अतिशय पावडर प्रमाणे ही शाळू माती राहते आणि याच्यामध्ये साधं आपण पाणी टाकून मिक्स करायची, जसं आपण उंडा भिजवतो एकदमच भरपूर पाणी नाही टाकायचं कारण की त्यामुळे मग खूप ओली होऊन चिखल सारखा होईल आणि आपला गणपती जो आहे तो प्रॉपरली बनणार नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत राहायचं। ज्यांना थोडासा अनुभव आहे की कसं मळायचं त्या पद्धतीची एक साधी सोपी पद्धत आहे आणि थोडी कोरडी माती अशी बाजूनी सुद्धा राहू द्यावी आणि मग याला बघा हे साधं आहे जे सिमेंट सारखं वाटतं परंतु अतिशय चांगली माती आहे, मऊ माती आहे, आरोग्यवर्धक आहे असं म्हणलं तरी चालेल। आणि या ठिकाणी आपण मिक्स करून मग आपल्याला जसा कणकेचा उंडा जसा असतो त्या पद्धतीचा घट्ट गोळा, खूप घट्ट नको आणि खूप पातळ नको, अशा पद्धतीनं आपल्याला तयार असला पाहिजे। शाळू माती ही अतिशय मौल्यवान माती आहे असं आपण म्हणू, प्रत्येक माती ही अतिशय जीवनदायी आणि मौल्यवान असते त्यामुळे तिचा सन्मान आपण ठेवावा, तिची काळजी आपण घ्यावी, तिचं संवर्धन आपण करावं, तिचा व्यय होणार नाही याची आपण निश्चितच काळजी घ्यायची। तर अशा पद्धतीनं आपण जसं त्याच्यामध्ये पाणी पाहिजे तसं टाकून कमीत कमी पाणी टाकून हळूहळू त्यामध्ये ड्राय माती जी आहे कोरडी माती ती मिक्स करून आपण आपल्याला जसं पाहिजे तसं ही माती मळू शकतो। ज्याप्रमाणे कणिक आपण मळतो पोळी बनवण्याकरता तशा पद्धतीने हिचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि बघा या ठिकाणी आपली ही माती जी आहे ती हळूहळू तयार होतो। या मातीचं वैशिष्ट्य म्हणजे ही क्रॅक होत नाही कारण की आपल्या भावना गणपतीसोबत जोडलेल्या असतात आणि मग साधी जी माती आहे गाळाची माती शेतामध्ये जी मिळते ती मात्र क्रॅक होऊ शकते, ही होत नाही म्हणून आपण याचा वापर प्रामुख्याने करतो। बघा या ठिकाणी जशी आपल्याला पाहिजे तशी तयार होत आहे। आपण आपण हाताचा ज्याला जास्तीत जास्त स्पर्श केला त्यामुळे ही थोडीशी हार्ड होते त्यामुळे याला जर ऊन असेल तर त्या ठिकाणी कमी हँडल करायचं आहे। जशी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची माती जी आहे ती तयार झालेली आहे, परंतु अशी ती थोडीशी ओलसरपणा असला पाहिजे, ती दाबल्यानंतर अशी ही फ्रेश झाली पाहिजे जेणेकरून आणि नंतर आपल्याला हे हाताला
किटकट सुद्धा नाही. या ठिकाणी आपण गणपती तयार करत असताना विविध पद्धतीने युट्यूबवर सुद्धा तुम्हाला गणपती दिसतील, परंतु आम्ही गेल्या 2006 पासून हा उपक्रम राबवत आहे आणि याच्यामध्ये मग भूमितिक पद्धतीचा वापर करून आपण शाळू मातीचा गणपती बनवण्याला जास्त महत्व देतो आणि त्यामुळेच ठीक आहे मन की बात मध्ये सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या संस्थेचा उल्लेख केला होता की ज्यामध्ये माध्यमातून हा खूप प्रचार अकोल्यामध्ये झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज शाळेची मातीची गणपती एक चळवळ म्हणून उभी राहिली अकोल्यामध्ये असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं गणपतीचे आकार तयार केले तर साधारणतः गोल एक पोटासाठी मोठा गोल आपण घ्यायला पाहिजे, त्यानंतर दोन हे पाया करता या ठिकाणी आपण त्याला शंखाकृती आकार देऊ. सध्या मी तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून या ठिकाणी ठेवत आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे दोन हाताकरता वापरायचे आहेत, याला आपण हातामध्ये कसं रूपांतर करू ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आणि मग एक आपल्याला चेहऱ्याकरता वापरायचा आहे आणि एक सोंडीकरता वापरायचा आहे आणि त्यानंतर मग हे दोन कानाकरता वापरायचं आहे. तर सध्या बेसिक जे आपले फिगर आहे त्यामुळे दोन पाय एक पोट असे तीन चार एक सोंड चेहरा एक पाच दोन हात सात आणि दोन कान आठ नऊ आणि आपण दोन हात लावले तर 11 असे हे एकूण फिगर होतात. याला बैठक सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीनं लावू शकतो. या ठिकाणी आपल्याला गणपतीमध्ये एक संगत आणण्याकरता आपण काळ्यांचा उपयोग याच्या आतमधून टोचून सुद्धा करणार आहे. कुठे कानामध्ये किंवा हातामध्ये ह्या स्टिक ज्या आहेत त्याचा वापर आपण करू शकतो. इवन आपण जर एखादा बेस तयार केला तर हा आपण प्लेट या ठिकाणी घेत आहे सध्या, पण आपण एखादा प्लायवूड सुद्धा ठेवून त्याच्यावर एखादी स्टिक अशा पद्धतीने काळी सेट करून सुद्धा आपला गणपती त्याच्यामध्ये ठेवू शकतो. तर आपल्याला जसं सोयीचं होईल तसा गणेश आपल्याला बनवायचा आहे, जसा आकार आपल्याला द्यायचा आहे तसा आपण देऊ शकतो. निश्चितच तो चांगला दिसण्याचा प्रयत्न आपला राहील. ही अतिशय सोपी अशी पद्धत आहे मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा सहज हा गणपती तयार करू शकतात. याच्यामध्ये मी सुद्धा मूर्तीकार नाही आहे, मी शाळेचा शिक्षक आहे वेळाचा, परंतु विद्यार्थ्यांपर्यंत ही चळवळ जावी म्हणून या ठिकाणी जे सर्व आमची निसर्ग गटाची जी टीम आहे युवा कार्यकर्ते आहेत तुमच्यासारखे हे प्रयत्न करत असतात, ते सुद्धा खूप सुंदर सुंदर गणपती तयार करतात आणि कोणीच मला मूर्तीकार नाहीये. फक्त ही आमची भावना आहे की पर्यावरणाचं जतन कसं व्हावं, प्रदूषण कमी कसं व्हावं आणि त्याच्यातून हा सगळा प्रयत्न आमचा चालू आहे आणि तो निश्चितच तुम्ही सुद्धा हे बघून ही कृती बघून हे 15 सुंदरची कृती बघून अतिशय सुंदर गणपती आमचा आरास तयार करू शकता आणि निश्चितच प्रदूषणा जो वाढत आहे त्याचा मोठा भाग सहभाग मी नोंदू शकते की तो कसा कमी करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. या ठिकाणी बघा हे जे फिगर आहे तर हा आपण जो पोटाचा आकार आहे तो या ठिकाणी आपण असा गणपतीसाठी घेऊ. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक स्टिक टाकून ठेवू की जेणेकरून आपल्याला चेहरा वगैरे इतर गोष्टीसाठी मदत होईल. इवन आपण या बाजूनी सुद्धा आपण हा टाकू शकतो की जेणेकरून आपल्याला तिथे जे हात लावायचे आहेत त्याच्याकरता उपयोग होणार. बघा मित्रांनो अतिशय सोपी अशी पद्धत आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बाहेर निघाला आपण त्याला वापरू शकतो. आणि याला आकार कसा द्यायचा ते एक महत्वाचा भाग आहे. तर शंखाकृती आपल्याला आकार द्यायचा आहे तर या पद्धतीनं व्ही शेप आपल्या हाताचा तयार करायचा आणि याला अशा पद्धतीनं मोड करायचं. तर हा एक शंखाकृती आकार तयार होईल. असे दोन्ही आकार आपण या ठिकाणी द्यायचे. दोघांचा फिगर सरासरी सारखा आला पाहिजे हा आपण प्रयत्न ठेवायचा आणि मग तो या ठिकाणी आपण लहान मोठा झाला तर तो कमी करू शकतो आणि मग आपण इथं पायासाठी आकार म्हणून हा इथं जोडायचा आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं याला मोडतो. अतिशय सोपी पद्धत आहे, म्हणजे काहीही त्याच्यामध्ये कठीण नाही आहे आणि त्याला जॉईन करून देऊ. आपण कमी वेळामध्ये मोठा कसा गणपती तयार होईल त्याचा प्रयत्न करत आहे का? हा आपण असा बसवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये कसा करून सुद्धा इथे ठेवू शकतो. आणि दुसरा जो पाय आहे तो या ठिकाणी लावून या ठिकाणी असा सुद्धा करू शकतो. आपल्याला जसं योग्य वाटेल त्यानुसार आपण याला मोड करू शकतो. त्यानंतर हाताकरता आपण जे गोल केले होते ते आपण उपयोगात आणू या ठिकाणी.
बघा मित्रांनो, आताकरता आपण माती थोडीशी पायापेक्षा कमी घेतलेली आहे. पायाकरता जेवढी माती घेतली त्यापेक्षा निश्चितच त्याचा कमी राहील. आणि तो आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. हा जो हात आहे या ठिकाणी आपला हे आपल्याला इथं सपोर्ट द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण हा करू शकतो. आणि हा इथं आपल्याला एक आशीर्वाद मुद्रा द्यायची आहे. या ठिकाणी दुसरा हात आपण असा ठेवू. या ठिकाणी आरामात ही माती जी आहे ती तयार होते. आणि इथं प्रसादासाठी बघा किती कमी वेळामध्ये आपला जो गणपती आहे तो तयार करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला चेहऱ्यासाठी जो वापरायचा आहे तर ही एक आपण सोन घेतलेली आहे शंखाकृती आकाराची. तर ही सोन जी आहे तो आपल्याला जो चेहरा म्हणून जो वापरायचा आहे इथं अशा पद्धतीने बघा हे जो समोरचा फेस आपण जर गृहित धरला गणपतीचा तर या ठिकाणी 10 आकडासारखा आपल्याला लावायचा आहे. आणि इथे याला एकजीव करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही एखादी स्टिक सुद्धा टाकू शकता. ऍक्च्युली गणपती तुटत नाही, फक्त आपण जर काही इकडे तिकडे त्याला नेलं प्रवासात म्हणा किंवा कुठे बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा मात्र त्याच्यामध्ये क्रॅक्स येऊ शकतात, तुटू शकतो तो. माती ठिसूळ होते वाढल्यानंतर, त्यामुळे ओलेपणी आपण त्याला कसंही मोड करू शकतो. आणि अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर याला फिनिशिंग देण्याकरता साधं पाण्याचं बोट घ्यायचं, जास्ती नाही घ्यायचं. कारण की जास्ती जर आपण पाण्याचा वापर केला तर तो खूपच चिकटपणा येऊन जातो, ओलावा येतो आणि आपली मूर्ती जी आहे त्याची फिनिशिंग एवढी राहत नाही, खूप चिकटावा येतो. त्यामुळे थोडासा पाण्याचा उपर वापर करून आपण मूर्तीला अशा पद्धतीने बघा हे सोन आपण करू शकतो. आणि मग हे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण रेस्ट करून बघा या ठिकाणी हे गणपती जे आहे ते आपला इथं साकार झाला. आपल्याला इथं कान लावायचे आहे. फिनिशिंग वर्क तर आपण खूप शांततेने करू शकतो. इथं थोडासा भाग वर आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मुकुट म्हणून लावू शकतो. जे काय म्हणून जे साधे गोळे आहेत ते आपण या ठिकाणी ठेवणार आहे. तर बघा अतिशय 3 ते 4 मिनिटांमध्ये जर आपण व्यवस्थित पोश्चरमध्ये व्यवस्थित प्रमाणबद्ध असे जर तयार केले तर या कानामध्ये आपण वेगवेगळ्या सुपासारखे कान करू शकतो, वेगवेगळे आकार देऊ शकतो. ज्याला किती आपल्याला सुंदर बनवायचं आहे, किती त्याला आकर्षित तयार करायचं आहे. आपल्या इथं जे टाकाऊ राख्या असतात जसे हे आहेत, पोळ्याच्या नंतर आपण याला जे फेकून देतो तर त्याचा उपयोग सुद्धा आपण याला डेकोरेशन करता करू शकतो. याला चांगल्या पद्धतीनं रंगरंगोटी करू शकतो. रंग देताना एक काळजी घ्यायची आहे की याला साधा चुन्याचा पहिले पांढरा रंग द्यायचा किंवा जे आपल्याकडे वॉटर कलर असतात त्याचा उपयोग करू शकतो. बघा या ठिकाणी अतिशय कमी मातीमध्ये सुद्धा सुंदर अशा मूर्त्या तयार करताना आपल्याला हे विद्यार्थी दिसत आहेत की जे काही मूर्तीकार नाही आहेत, फक्त हे कृती बघून ते त्यांचं आरामात काम कार्य करू शकतात. आणि पर्यावरणामध्ये आपलं महत्वाचं योगदान निसर्गकंडाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो की जे दरवर्षी आपण देत आहे. आता याच्या नंतरचा जो भाग आहे आपण त्याला थोडस म्हणजे पर्यावरण पूरक डेकोरेशन कसं करायचं. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण थर्माकॉल त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा वापर केला त्यानंतर प्लास्टिकचा वापर केला तर ते सुद्धा अतिशय घातक आहे. तर आपली आरास सुद्धा ही खूप पर्यावरणच नाही असायला पाहिजे. आपण रोज ती आरास बदलू सुद्धा शकतो. जर आजूबाजूचे झाड पानं फुलं यांचा जर आपण उपयोग केला तर निश्चितच आपला गणेश सुंदर आणि पर्यावरणच नाही राहू शकतो.
या ठिकाणी बघा मित्रांनो, जेव्हा ही मूर्ती ओली असते तेव्हा अतिशय मऊ असते, त्यामुळे आपण जे आपल्या राख्या ज्या असतात की ज्या आता आउट ऑफ यूज झालेल्या आहेत आपल्या, ते आपण या ठिकाणी छानपैकी त्याला डेकोरेशनसाठी वापरू शकतो. या ठिकाणी जे आपले कॅमेरामॅन म्हणून काम करत आहेत शिरवाते सर, ही त्यांच्याच जवळची राखी आहे, त्याचा उपयोग आपण म्हणजे ज्याला आपण म्हणू की कचऱ्यातून कला कशी साकारायची आहे ते आपण करू शकतो. याला आपण रंगसुद्धा देऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग आपण हे खळे लावू शकतो. तर आपल्याला जसं अवेलेबल असेल त्यानुसार आपण आपला बदल करायचा आणि त्याला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी आपण केलं, त्यानंतर मुकुटाकरता साधे आपण आकार दिलेले आहेत. आणि एक काळजी घ्यायची की जिथं आपले मूर्ती क्रॅक होऊ शकते, जसं आता ही मान आहे तर मागच्या बाजूने आपण इथं माती लावू शकतो. तुम्ही पहिल्या वेळेस हा गणपती तयार करता तर मान कधी कधी तुटू शकते, तर इथं थोडीशी माती घ्यायची आणि या ठिकाणी पूर्ण आधार त्याला द्यायचा की जेणेकरून आपली मूर्ती मजबूत राहील. आता मला थोडी प्रॅक्टिस झालेली आहे किंचित, तर त्यामुळे मी काही लावणार नाही. आणि बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण याला हळूहळू सजवू शकतो. हे जे आता मी करत आहे इथं तुम्ही फेटा लावू शकता. मी साध्या पद्धतीनं सरांची जी राखी मला मिळाली ते याच्यावर आपण इथं ठेवणार. आणि इथं बघा या ठिकाणी आपण हे ठेवून दिलं आणि त्याच्या आजूबाजूनी काही डायग्राम्स जे आहेत ते आपण लावून त्याला अतिशय आकर्षक असं रूप स्वरूप देऊ शकतो. कानावर आपण बघा या ठिकाणी एक साधी स्टिक आहे, त्याचा आपण धोतराची फिलिंग देण्याकरता अशा पद्धतीनं रेषा देऊ शकतो. त्याला एकदम जिवंतपणा येऊन जातो गणेशाला आपल्या आणि तो जास्तीत जास्त आकर्षक होतो. बघा या ठिकाणी काही साध्या पद्धतीनं आहे ही, याच्यामध्ये थोडंसं चुकलं तरी देखील आपली खूप काही मोठी गडबड होत नाही. तिथं पायाची बोटं आपण साध्या पद्धतीने करू शकतो किंवा रंगवल्यानंतर याला रंग दिलाच पाहिजे याचं काही आपल्याला कंपल्शन नाही आहे. डोळ्या या कानाची इथं बघा आपण अशा पद्धतीनं थोड्याशा रेषा देऊन त्याला जिवंतपणा या मूर्तीमध्ये आणू शकतो. डोळे मात्र आपल्याला बऱ्याच वेळा त्रास होतो की कसे डोळे रंगवावे, कारण की ते मूर्तिकाराचं जे कौशल्य असतं ते आपल्यामध्ये नसतं. तर मग आपण या ठिकाणी दाणे तांदूळ याचा सुद्धा डोळ्यासाठी वापर करू शकतो या पद्धतीनं. आणि आपला गणपती जो आहे तो आकर्षित करू शकतो. आणि जेव्हा आपण एखादी गणपतीची मूर्ती तयार करतो ती निश्चितच सुरेख होते. या ठिकाणी आपण जर आपल्याला जर येत असेल तर आपण ओम, त्यानंतर याच्यावर अशा रेषा. आता तुम्हाला कसा कशा पद्धतीने त्याला जिवंतपणा आणता येतो, यानंतर याला आयब्रोज आणि रंग दिल्यानंतर सुद्धा आपण अशा पद्धतीनं आयब्रोज करू शकतो. अतिशय जर आपण प्रमाणबद्ध पद्धतीने प्रयत्न केला तर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला गणपती तयार होतो. याला रंग देताना साधा जो वॉटर कलर आहे तो एक पांढरा बेस याला मारायचा, त्याच्यामध्ये थोडंसं फेविकॉल टाकायचं की जेणेकरून तो पक्का राहील. आणि त्यानंतर मग आपले जे वॉटर कलर आहेत त्यांनी आपण याला पितांबर वेगळ्या रंगाने स्किन कलर वेगळा देऊ शकतो. त्याच्यावरही काही आपण दागिने जे आहेत अशी ज्या पद्धतीने आपण लावलेले आहेत ते लावू शकतो आणि याला अतिशय सुंदर रूप कसं देता येईल याचा आपण प्रयत्न आपल्या परीने करू शकतो. निश्चितच तो सर्वांना आवडणारा असं. बघा या ठिकाणी हे 6व्या वर्गामध्ये असणारे जे मुलं आहेत की जे अतिशय सुंदर प्रकारे कुठलंही म्हणजे त्यांना त्रास न होता चांगल्या पद्धतीने ते गणपती तयार करत आहेत. तर अशा पद्धतीने ही कोणीही तयार करण्यासारखा हा प्रकार आहे, त्याच्यामध्ये खूप कठीण असं काही नाही. तर आपण निश्चितच या वर्षीचा गणपती हा होममेड लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या घरीच तयार केलेला आणि घरीच विसर्जित करणारा गणपती निश्चितच आपण करावा असं आमची निसर्ग कट्ट्याच्या वतीनं आपणास आवाहन करतो की जेणेकरून नद्यांचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात त्यामुळे कमी होण्यास मदत होईल आणि आपला जो गणपती आहे हा इको फ्रेंडली होईल. या ठिकाणी बघा काही पिंपळाचे पानं आहेत तर डेकोरेशन करता आपण ते सुद्धा वापरू शकतो सहज पद्धतीने. बघा हे पिंपळाचे पानं आहेत, आपण याला मागच्या बाजूनी लावून स्टिकने ते स्टिक करू शकतो. या पद्धतीने सुद्धा याला ठेवू शकतो आणि जास्तीत जास्त आकर्षित कसं होईल याचा प्रयत्न करू शकतो आपण.
जेणेकरून पर्यावरणाचा कुठे ऱ्हास होणार नाही याचा आपल्याला प्रयत्न प्रामुख्याने करायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी बघा एक दुसरं एक पान आपण इथे बाजूने लावून याला साधं सोपं स्वरूप गणपतीचं देऊ शकतो. खाली पायाजवळ सुद्धा एक पिंपळाचं पान आपण ठेवू शकतो आणि साधं याला डेकोरेशन करण्याकरता म्हणून आपण शेंदूर लावून सुद्धा आणि थोडंसं कपड्यांवरती टाकून जसं नैसर्गिक असेल तसं आपण याला ठेवू शकतो. तर ही 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी गणपतीची आपली जे आरास आहे आणि या पानांना आपण रोज बदलू शकतो, वेगळं रूप देऊ शकतो की जेणेकरून आपला गणपती हा प्रत्येक वेळेस नवरूप धारण करणारा आणि एक कलागुणांचा वाव करणारा हा गणेश राहील अशी कल्पकता या ठिकाणी सतत कार्यभग्न राहते. आणि लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आणि जेव्हा आपण स्वतः गणपती तयार करत होतो तो निश्चितच त्याचं रूप जे आहे ते मनमोहक असं तयार होतं. परंतु मी या ठिकाणी निसर्ग कट्ट्याच्या वतीने आवाहन करेल की थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली. या ठिकाणी आपला जो प्रामुख्याने विचार आपल्याला करायचा तो हा करायचा की आपल्या इथलं स्थानिक पर्यावरण कसं सुरक्षित राहील तो महत्वाचा विचार आहे. त्याच्याकरता आपल्याला खूप मोठ्या मोठ्या कृती करण्याची गरज आहे तर छोट्या कृतीमधून सुद्धा आणि निसर्ग कट्टा सातत्याने हाच प्रयत्न विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करू शकते. हरिस्थिनीच्या माध्यमातून करत असतो, वेगवेगळ्या ग्रीटिंग कार्डच्या माध्यमातून अमोल सावंत हे करत असतात. हे खूप मोठी अचीवमेंट आपल्या अकोलेकरांकरता आहे की आपण याला एक चळवळीचं रूप सर्व विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण याच्यामध्ये हे कार्य करत आहे. तर बघा या ठिकाणी छोटे छोटे गणपती तयार होऊन कसे साकार होत आहेत. अशा पद्धतीनं हे शाळू मातीचे अतिशय सोप्या पद्धतीचे गणपती आपण घरीच एखाद्या छोट्याशा पात्रामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जित करावे आणि ही माती आपल्या बगीचामध्ये वापरावी किंवा ह्या मातीचा पुनर्वापर सुद्धा आपण पुढच्या वर्षीसाठी हा चिखल जर आपण सांभाळून ठेवला तर तो पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर त्याला आपण पुन्हा क्रश करून ती माती म्हणून पुन्हा पुढच्या वर्षीच्या गणपतीसाठी वापरू शकतो. असा पुनर्वापर हा केला तर निश्चितच प्रदूषणामध्ये जी काही वाढ होत आहे किंवा आपण आपल्याला जे निसर्गाप्रती जे काही आपलं कर्तव्य आहे ती पूर्ण करण्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी निर्माण होत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने निसर्ग कट्ट्याची टीम म्हणजे श्री संदीप सर सोबत निपुण व निनाद यांच्या सहाय्याने आपण आज इको फ्रेंडली गणेशा व त्याची मूर्ती कशी तयार करावी व शाडू मातीचा उपयोग चांगल्या तऱ्हेने कसा करावा व पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून आपण त्याला कसं वाचवता येईल त्याबद्दल ही कार्यशाळा इथे घेतलेली आहे. तर मी निसर्ग कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो की आपण आजची ही कार्यशाळा पूर्णपणे बघितली व आपण प्रत्येकच जण हा जो गणेश आहे आपल्या घरी ही माती घेऊन जाल व आपल्या घरी स्वतःचा एक गणेश तयार कराल व त्याला घरीच विसर्जित कराल अशी ही आमच्या सर्वांतर्फे इथे मी तुम्हाला प्रार्थना करतो. धन्यवाद 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 सर धन्यवाद.